नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, 13 नोव्हेंबरला धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस आहे। संध्याकाळी आपण धनतेरसची पूजा करत असतो, धनाची पूजा करत असतो, धन्वंतरीची पूजा करत असतो। आपलं दुकान असते, आपला बिझनेस असतो, आपण ज्याची पूजा करत असतो, सोने चांदी, लक्ष्मी माता, कुबेर, गणेशाची पूजा आपण धनत्रयोदशी करत असतो। मित्रांनो, दिवाळीचे हे खास पर्व, दिवाळीचे हे खास सण आपल्याला खूप काही देऊन जातो, काही आपल्यासाठी तो घेऊन येत असतो। फक्त आपल्याला काही पूजापाठ करायचे असतात। मित्रांनो, असं सांगितलं जातं की लक्ष्मी माता दिवाळीच्या दिवसांमध्ये पृथ्वीवर संचार करते आणि ज्या घरामध्ये पूजापाठ होत असतो, ज्या घरामध्ये शांतता, समाधान, सुखसमृद्धी आणि साफसफाई असते, तिथे लक्ष्मी माता नेहमी प्रवेश करत असते आणि तिची कृपा त्या भक्तांवर करत असते आणि सगळं काही देऊन जाते। समृद्धी असू द्या की शांती असू द्या, त्या घरामध्ये कसलीच कमी राहत नाही। तर मित्रांनो, हा खास दिवस धनतेरसचा, धनाची पूजा करण्याचा दिवस असतो। त्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करण्याचा दिवस। मित्रांनो, 13 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्ही कोणतीही पूजा करत असाल, दुकानात, ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही जी काही पूजा करत असाल, त्या पूजेमध्ये तुम्हाला फक्त एक माळ, एक मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र लक्ष्मी आणि विष्णूचा मंत्र आहे, धनाची आपूर्ती करणारा हा मंत्र आहे। तर मित्रांनो, हा मंत्र काही असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः। मित्रांनो, हा मंत्र अगदी सोपा आहे। हा मंत्र आपण लिहून घ्या आणि धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घरात, दुकानात किंवा ऑफिसमध्ये तुमच्या या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा। कोणत्याही एका सदस्याने केली तरी चालते, पण आवर्जून अवश्य आठवणीने करा। लगेच विष्णूची, लक्ष्मीची, कुबेराची कृपा तुमच्यावर, तुमच्या घरावर होईल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।